बाल गोपाल एजुएटमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। महिला दिन निमित्त भाषण। ती आई आहे, ती ताई आहे, ती मुलगी आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, ती सासू आहे, ती आजी आहे, पण या आधी ती एक स्त्री आहे जिचा आम्हाला अभिमान आहे, जिचा आम्हाला अभिमान आहे। नमस्कार, माझे नाव स्नेहल आहे आणि मी वर्ग 3री मध्ये शिकते। आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, थोड्या काळाची पत्नी व अनंत काळाची माता म्हणजे स्त्री। आई, बहीण, मुलगी, पत्नी अशी अनेक नाती हळुवारपणे जोपासणारी व्यक्ती म्हणजे स्त्री। प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री। स्त्री आपले मूल संस्कारशील व अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते। त्यामुळे साने गुरुजी व छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक महान पुरुष घडले। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री ढाल बनते। त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यासारखे थोर पुरुष महान कार्य करू शकले। स्त्री फक्त कुटुंबासाठी झटते असे नाही, तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यासारख्या अनेक स्त्रिया मायभूमीच्या रक्षणासाठी रणरागिणी झाल्या। सावित्रीबाई फुले लग्नानंतर शिकून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या। त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय असे योगदान दिले। आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे। गावच्या सरपंचपदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे। इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, कल्पना चावला, मदर तेरेसा, लता मंगेशकर, सिंधुताई सपकाळ, किरण बेदी, पीटी उषा, सायना नेहवाल इत्यादी अनेक स्त्रियांनी आपल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे। आज महिलांचा गौरव केला जातो, पण तरी देखील महिलांच्या समोर अनेक समस्या आहेत। स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती इत्यादी समस्या पदोपदी महिलांना भेडसावत आहेत। त्या समस्या जर दूर केल्या तर नक्कीच स्त्रियांचे कार्यक्षेत्र उंचावेल। शेवटी एवढेच म्हणेल, स्त्री तुझ्या जन्माला सलाम, तुझ्या कार्याला सलाम, तुझ्या जन्माला सलाम, तुझ्या कार्याला सलाम। जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।